कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणीला जोर चढला असताना या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्यांच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने बेमुदत उपोषण केलं जाणार आहे. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची उभारणी चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी केली. पुढे हा स्टुडिओ लता मंगेशकर यांनी विकत घेतला होता. त्यातील काही जागेची विक्री अगोदरच झालेली आहे तर उर्वरित जागेची विक्री 2 वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. खरेदीदारात शिवसेनेचे माजी आमदार आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या 2 मुलांचा समावेश आहे. ही माहिती समजल्यानंतर कोल्हापुरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जयप्रभा स्टुडिओच्या जागेवर लता मंगेशकर यांचं स्मारक करण्याची मागणी होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्टुडिओत लता मंगेशकर यांचं स्मारक करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मला वाचवा असा आशय व्यक्त करून जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांनी कलाकारांनी एकजूट दाखवावी असे संदेश सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहेत. एकीकडे हा वाद सुरू असताना जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ उपलब्ध करावा, चित्रीकरणा व्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये, स्टुडिओचे जतन होण्यासाठी शासनाने लक्ष घालावे अशी मागणी देखील केली जात आहे.